20 मिनिटात आटोपला सिंदखेडराच्या तालुक्याचा. केंद्रीय बुलडाणा जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेले चिंचोली जहागीर येथे आज केंद्रीय दुष्काळी पथक पाहणी करून गेले. स्थानिक शेतकरी भगवान नागरे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन कपाशीची व विहिरीची पाहणी केली गेली. दरम्यान काही प्रश्न शेतकऱ्याला विचारण्यात आले. केंद्रीय दुष्काळी पथकासमोर शेतात मोठ्या प्रमाणात यावर्षी दुष्काळामुळे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या समस्येमध्ये सांगितले. महिलांनी सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाविषयी केंद्रीय पथकासमोर आपल्या वेदना व्यक्त केल्या. गाव सोडण्याची वेळ आली, हाताला काम नाही, अशा भावना केंद्रीय पथकासमोर महिलांनी मांडल्या. असे प्रश्न विचारून केवळ 20 मिनिटात दौरा आटोपला. खरंच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्याची दुष्काळाची दहाकता 20 मिनिटाच्या दौऱ्यात समजेल का? कारण दुष्काळ पट्ट्यातील शेतकऱ्याच्या समस्या पुन्हा एकदा समस्याच राहतील असे या दौऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. महेंद्र मोरे, महावैस न्यूज, सिंदखेडराजा. सर, आमच्या इथे दिल्लीचं आज केंद्र सरकारचं पथक आलेलं होतं गाव पाणी करण्यासाठी. आमच्या इथे माझ्याकडं 4.5 एकर जमीन आहे. मी सध्या 2 तैल्या सोयाबीन पेरली, 1 क्विंटलही सोयाबीन झालेली नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आमच्या इथे. आणखीन सरकारनं तात्काळ आम्हाला काहीतरी मदत करावी, ढोरावासऱ्याच्या चाऱ्याची व्यवस्था करावी अशी आमची सरकारला मागणी आहे. कर्ज आणखीन सरकार म्हणत आहे 1.5 लाखाच्या आत माफी, वरचं कर्ज कुठून भरावं आम्ही, हे संकट पडलेलं आहे आमच्यावर. हां, ते भी माफ नाही झालेलं आहे. जो दो डिस्ट्रिक्ट हमने कवर किया है उसमें मोस्टली जो इफेक्ट हमने देखा है अपना कॉटन में, देन फॉलोड बाय कॉटन दथपुर में, बाकी जितने भी डिस्ट्रिक्ट हमको कवर करना बाकी है. डेफिनेटली वी बी टेकिंग एंटायर स्टॉक इन सिचुएशन टू सबमिट आवर रिपोर्ट. जो ड्राइविंग ये माना जाता है किसानों की समस्या रेनफॉल डेफिसिट. Along with the other pyramids also if you see which stand.